दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र देणारे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील माणगाव क्षेत्र दत्तभक्तांसाठी अत्यंत पूजनीय क्षेत्र मानलं जातं. माणगाव भूमी ही श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांचं जन्मस्थळ आहे. याच ठिकाणी टेंबे स्वामी स्थापित दत्त मंदिरात भाविकांची नेहमीच वर्दळ असते. श्री क्षेत्र माणगाव. श्री दत्तात्रयांचे प्रातस्मरणीय चतुर्थ अवतार असं समजल्या जाणाऱ्या श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची ही जन्मभूमी. वासुदेवानंद सरस्वती यांना श्री नृसिंह सरस्वतींचा अनुग्रह झाला आणि आज्ञा झाली आपण माणगावी जाऊन दत्त मंदिराची स्थापना करावी. परमपूज्य टेंबे स्वामींनी स्वतःच ग्रामस्थांच्या मदतीनं छोटेखानी दत्त मंदिर बनवलं. तेथे दत्त मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेच सध्या अस्तित्वात असलेलं हे दत्त मंदिर. नंतरच्या काळात हळूहळू मंदिराचं जीर्णोद्धाराचं कार्य ट्रस्टतर्फे करण्यात येतंय. दत्तजयंती उत्सवामध्ये सकाळी अभिषेक पूजा असते मंदिरामध्ये. संध्याकाळी 6 वाजता पुराण वाचन, त्याच्यानंतर मग आरती होते. आरती झाल्यानंतर पालखी होते आणि पालखीनंतर कीर्तन होतं. असा एक आठवडाभर उत्सव चालतो. आणि दत्तजयंतीच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता पुराण कीर्तन आणि त्याच्यानंतर 6 वाजता जन्मोत्सवाचा उत्सव होतो. आणि त्या दिवशी जर पुष्कळ गर्दी असते त्याच्यानंतर पालखीचा सोहळा होतो. आणि पालखी झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पारणं केलं जातं. आणि त्या पारण्यामध्ये सुद्धा सकाळी अभिषेक लघुरुद्राभिषेक वगैरे असतात. श्रीमद पप वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज स्थापित हे दत्त मंदिर असून त्यांनी 1883 या मंदिराची स्थापना स्वतः केली. बरोबर 7 वर्ष स्वामींच्या बरोबर दत्त महाराज स्वतः या स्थानी राहिलेले आहेत. हे मंदिर जगभरात प्रसिद्ध असून लाखो भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था असून हजारो भक्तगण महाप्रसादाचा लाभ घेतात. येथील दत्त मंदिर कार्यालयाचे संपूर्ण व्यवहार हे संगणकीकृत असून पावत्या ह्या संगणकाद्वारेच केल्या जातात. संपूर्ण हिशोब हे संगणकामार्फतच केले जातात. श्री टेंबे स्वामी यांनी आपल्या ज्ञानसाधनेतून श्री गुरुदत्तांवर विपुल साहित्य संपदा लिहिली. आज दत्तभक्तांमध्ये टेंबे स्वामींच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या धार्मिक ग्रंथांना अत्यंत महत्त्व आहे. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र संपूर्ण विश्वाला दिला. टेंबे स्वामींचं जन्मगाव हे माणगाव आहे आणि म्हणूनच माणगावचं दत्त मंदिर हे दत्त भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. श्री गुरुदेव दत्त, मी मुंबईहून भाईंदरवरनं गेली 20 वर्षे इकडे येत आहे. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या गुहेत आणि इकडे माझं मनशांती आणि इतर येणाऱ्या भाविकांना शांतीप्रमाणे लाभते आणि सुख समाधान इथे आल्यापासून मुळात सुरू झाले. आणि ह्या वास्तव्याला आज एवढं मोठं स्वरूप आलं आहे ते भाविकांमुळे आणि महाराजांच्या कृपेमुळे. महाप्रसादानंतर दुपारी 3:30 दत्तजयंतीचं पुराण वाचन, नंतर जन्मोत्सवाचे कीर्तन होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता श्री दत्त प्रभूंचा जन्मसोहळा संपन्न होणार आहे. त्याच्यानंतर पालखी सोहळा संपन्न होऊन आजचा कालचा उद्याचा कार्यक्रम संपन्न होईल. याच मंदिरासमोर पुरातन काळचं यक्षिणी माता मंदिर आहे. यक्षिणी महात्म्य या ग्रंथात महाराजांनी दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यासाठी श्री वासुदेवांचा जन्म माणगाव येथे झाला. यक्षिणी मंदिराच्या उजव्या बाजूस श्री स्वामी महाराजांचंही जन्मस्थान आहे. मंदिराच्या नव्या बदलातही मंदिर परिसरातला श्रद्धेयपणा आजही आवर्जून जपला जातोय. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली. त्यांनी 2 सहस्त्री गुरुचरित्र, 7 शती गुरुचरित्र, 3 शती गुरुकाव्य, श्री दत्तपुराण, श्री दत्त महात्म्य, श्री दत्त चंपू, श्री घोरात कष्टोधरण स्तोत्र याप्रमाणे अन्यही अनेक धार्मिक लेखनाचं कार्य पूर्ण केलं. माणगाव हे टेंबे स्वामींचं जन्मगाव आणि जन्मस्थान, तसंच आयुष्यातील पहिली 35 वर्ष याच माणगाव या क्षेत्री गेली. श्री स्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पवित्र आणि पावन झाली आहे. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग.